ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीत भाष्य करत आहे, मला वाटते की कालपर्यंत ज्या पक्षाच्या 25-30 जागा या राज्यात निवडून येत होते, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते कधी विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले नाही. ते आम्हाला 3.5 जिल्ह्याचा पक्ष सांगताय, त्यांना आम्ही बोलू इच्छितो की इतर भागामध्ये जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातले आहेत त्याच्या माहिती त्यांनी द्यावी. या प्रकारे जे भाष्य करत होते त्यामुळे भाजपला कात्रसच्या घाट पवारसाहेबांनी दाखवलेलं आहे. आता असंच ते भाष्य करत राहिले ते काशी घाट दाखवण्याचं काम पण पवारसाहेब भाजपला करते. ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीत भाष्य करताय, मला वाटते की कालपर्यंत ज्या पक्षाच्या 25-30 जागा या राज्यात निवडून येत होते, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते कधी विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले नाही. ते आम्हाला 3.5 जिल्ह्याचा पक्ष सांगताय, त्यांना आम्ही बोलू इच्छितो की इतर भागामध्ये जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातले आहेत त्याच्या माहिती त्यांनी द्यावी. या प्रकारे जे भाष्य करत होते त्यामुळे भाजपला कात्रसच्या घाट पवारसाहेबांनी दाखवलेलं आहे. आता असंच ते भाष्य करत राहिले ते काशी घाट दाखवण्याचं काम पण पवारसाहेब भाजपला करतील.